पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराने प्रियसीचा न्यूड व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते लग्न करणार होते, मात्र त्यांच्यात ब्रेकअप झालं आणि प्रियकराने प्रियसीचा न्यूड व्हिडिओ मित्रांना पाठवून व्हायरल केला आहे. या प्रकरणी आता सांगवी पोलिसात 29 वर्षीय तरुणीने आरोपी तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एक तरुणी जी की आय टी क्षेत्रात नोकरी करते, ती आपल्या मित्राबरोबर, तो सुद्धा आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करतो, त्यांची मैत्री होती. मैत्री दरम्यान त्या मित्राने तिला विनंती केली की आपण आता लग्नच करणार आहोत, तर मला तुमचा व्हिडिओ पाठवा. त्याच्या विनंतीनुसार त्याने मित्राला आपला विवस्त्र व्हिडिओ पाठवला आणि नंतर त्यांचे संबंध तुटले. त्यावेळेस ब्रेकअप झाल्यानंतर या तरुणीने दुसऱ्या मुलाशी मैत्री केली. दरम्यान तिची आणखी एक मैत्रीण, या दोघांना पूर्वीच्या मित्राने त्याच्याकडे जो व्यस्त व्हिडिओ होता तो पाठवला आणि व्हायरल करून तिची बदनामी केली. म्हणून सांगवी पोलीस ठाणे येथे कलम 354 भारतीय दंडविधान संहिता कलम 509 तसेच तंत्रज्ञान अधिनियमाचे कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील तांबे हे करत आहेत. आरोपी पुण्यामध्ये कंपनीत जिथे कामाला होता आणि राहण्यास होता या ठिकाणी पथके जाऊन आली, परंतु सध्या कंपनी बंद असल्यामुळे वर्क फ्रॉम होम करत आहे, त्यामुळे त्याचा मूळ गावचा पत्ता शोधून तिथे आम्ही निश्चित अटक करतो.